नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवी गणित संख्यावरील क्रिया यामध्ये आपण अभ्यासत आहोत अपूर्णांकावरील क्रिया। सेतू अभ्यासमालेतील आपला आजचा दिवस 13वा। अध्ययन निष्पत्तीमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अपूर्णांकाचा संबंधित असणारे जे काही संख्या ज्या आहेत त्या संबंधीच्या बाबतीमध्ये साध्या आणि दशांश अपूर्णांक याच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो ते आपल्याला पाहिजे। एक दशकाच्या 10 पट किंवा 1 10 वेळा घेतल्यास दशक व 1 100 वेळा घेतल्यास शतक, अशा पद्धतीने आपण काही गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत। म्हणजे दशक कशाला म्हणायचं, शतक कशाला म्हणायचं, शस्त्र कशाला म्हणायचं हे आपल्याला माहीत झालेलं आहे। याच्या उलट आपण जर 10 समान भाग जर केले तर आपण त्याला 1 दशांश म्हणतो, 100 समान भाग जर केले तर त्याला आपण 1 शतांश म्हणतो, 1000 समान भाग जर केले तर आपण त्याला 1 सहस्रांश म्हणतो, आणि अशा पद्धतीने आपण हे जे काही दशांश अपूर्णांक आहेत ते 1/10 म्हणजेच 0.1, अर्थात आपण हे 1 दशांश असंही वाचतो। किंवा 100 भाग जर केले तर आपण 1/100 किंवा 1 शतांश किंवा 0.01 असं देखील आपण हे वाचतो। 1 सहस्रांश 1/1000 बरोबर 0.001 हे आपण अशा पद्धतीने वाचतो हे आपल्याला माहिती आहे। एक मजेशीर बाब तुम्हाला मी सांगेल की मित्रांनो, बघा की इथे 1/10 आहे, आपण इथे 1 तासात लिहिला आणि 1 वर 1 0 म्हणून आपण उजवीकडनं डावीकडे 1 दशांश चिन्ह दिलं, अर्थात दशांश चिन्ह दिल्यानंतर डावीकडे किती शून्य द्या त्याला काहीच अर्थ राहत नाही आपल्याला माहिती आहे। म्हणजे जसं आपण पूर्णांकामध्ये 1 डावीकडे किती शून्य जर आपण जर दिले तर जो तो 1 राहतो, पण उजवीकडे मात्र 1 शून्याने त्याच्या मूल्यामध्ये बदल होते हे आपल्याला कल्पना आहे। अगदी त्याचप्रमाणे इथे पहा की 1/100 1 वर 2 0 1 आपण लिहिला म्हणजे उजवीकडनं डावीकडे 2 घर तुम्ही आपण दशांश चिन्ह दिलेले बघा। आणि याचप्रमाणे तुम्ही शस्त्राच्या बाबतीमध्ये जर बघितले 1/1000 3 0 येते 1 वर आणि म्हणून आपण 3 गर्दशांचिन्ह उजीकडनं डावीकडे दिलेली आहेत। मित्रांनो, मी याला मजेशीर लाडू आणि टिकलीचा खेळ असं म्हणतो। म्हणजे इथे आपण जर बघितलं तुम्हाला हा लाडू काढायचा जर असेल तर इथे टिकली 1/0 लाडू काढला म्हणून 1 घर टिकली, 2 लाडू काढले म्हणून 2 घर उजीकडनं डावीकडे टिकली आणि 3 लाडू काढले म्हणून 3 घर उजीकडनं डावीकडे टिकली। म्हणजे मजेशीर आपल्याला सहज पद्धतीने लक्षात येतं हे आपल्याला समजण्यासाठी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं। या पद्धतीने आपण जर बघितलं तर जे काही 7 दशांश किंवा 2 शतांश किंवा 27 सहस्रांश आपण असं हे जे काही मानतो किंवा हे आपण जे काही दशांचिन्हात लिहायचं म्हटलं तर आपल्याला ते सुद्धा दशांचिन्हात सहज पद्धतीने लिहिता येतं, आपल्याला ते सुद्धा आपल्याला समजून घेता येतं किंवा लक्षात ठेवता येतं। आता इथे तुम्ही जर बघितलं तर 325.6788 ही संख्या जी आहे ती आपल्याला या तक्त्यावरून समजून घ्यायची म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की इथे आपण पाहतोय की दशांश शतांश आणि सहस्रांश म्हटलेले आणि एकक दशक आणि शतक इथे म्हटलेले। म्हणजे आपण जर 325 जर बघितले तर हे शतांश म्हणजे इथं एकक त्याचं 5 आहे, दशक 2 आहे आणि शतक 3 आहे, म्हणजे 3 शतक 2 दशक आणि 5 अशा पद्धतीने 325। आणि इथे आपण 6 7 8 म्हणजे इथे 6 जे येते ते दशांश घरात जाईल, 7 जे येते शतांश घरात जाईल आणि 8 जे येते सहस्रांश घटात जाईल घरात जाईल। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा अपूर्णांक जो येतो तो या कोष्टकात अशा पद्धतीने लक्षात घेता येईल। म्हणजे 6 दशांश घरामध्ये आले, 7 शतांश आणि 8 सहस्रांश घरामध्ये आले हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे। मग इकडे लक्षात घ्या की दशांश चिन्हामध्ये डायरेक्टली दशांशपासून सुरुवात होते, इथे 1 अंश वगैरे नाही हे नीट लक्षात घ्या, नाही तर आपण तिथं परत ती गडबड करू। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपण त्या ठेवलेल्याच आहेत। आता इथे बघा की आपल्याला इथं 8.5/10 किंवा 8.5 दशांश अशा पद्धतीने आपण इथं 8 हा पूर्णांक आहे, म्हणजे हा पूर्ण संख्या आहे आणि हा 5 दशांश म्हणजे 5 दशांश म्हणजे अर्धा, म्हणजे आपण हे याप्रमाणे लिहितो लक्षात घ्या। म्हणजे 8.5 तुम्ही म्हणता, 8.5 तुम्ही म्हणता, बोलण्याच्या वाचण्याच्या पद्धतीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत झालेल्या आहेत। 12.6/10 12.6 हे आपल्याला सहज लक्षात येतं। 7 दशांश म्हणजेच 0.7 किंवा 0.7 1.4/10 म्हणजेच 1 हा 4 म्हणजे 4 दशांश म्हणजे 1.4 असं आपल्याला लक्षात येतं।
याचप्रमाणे आपण इथं पाहतो की 2.1 आहे म्हणजे 7% इथं महत्त्वाची गोष्ट अशी घ्या 7% म्हणजे आपल्याला दोन घर म्हणजे इथं 7% याप्रमाणे आपल्याला इथे लिहावं लागणार आहे हे नीट लक्षात घ्या म्हणजे इथे आपण चुकून जर तुम्ही जर इथं 0 नाही दिला तर मग मात्र तुमची गडबड होणार आहे तो 10% होईल म्हणजे 7% हे नीट लक्षात घ्या म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवता येतं 7% असल्यानंतर आपण हे नीट समजून घ्यायचे की दोन घर आपल्याला इथं लक्षात घ्यायचे म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे टिकली लाडूचा खेळ सांगितला तो दोन लाडू आहेत म्हणजे दोन घर दशांश चिन्ह एक लक्षात घ्या इथं म्हणजे या पद्धतीने आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हे चुकता कामा नये किंवा म्हणजे याच्यामध्ये काही मिस्टेक होता कामा नये. आता इथे परत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे एक चूक तुम्हाला दिसते का पहा बरोबर 6% म्हटले आणि यांनी इथे 6 म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथे आपल्याला सहज असं जाणवलं पाहिजे की चुकासुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजे. इथं ठीक आहे 5.1300 म्हणजे इथे तुम्ही 5 ते 13 ही संख्या लिहिली आणि नंतर दोन लाडू काढले म्हणून दोन घर दशांश चिन्ह इथं दिलं. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 605 हा इथे 5 कुठून आला मला तरी प्रश्न पडला नाही तुम्हाला प्रश्न पडला का बघा बरं. म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कधी कधी पुस्तकांच्यामध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा चुका या असतात आपण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि त्या शंका म्हणून आपण विचारणं गरजेचं आहे. मग इथे थोडासा तुम्ही विचार करा नक्कीच तुम्हाला शंका इथे राहील आणि त्याबद्दल तुम्ही नक्कीच विचारणा करा पालकांना मला तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी विचारायला पाहिजे. इथे याचप्रमाणे आता इथे जर बघितलं तर इथं पा इथं 7.5% 7% आहे म्हणजे 7.5% शतांश म्हटल्यावर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे दोन घर हे खूप महत्त्वाचे म्हणजे हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच इथं या बारीक गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या तर आपल्याकडनं कोणत्या चुका होणार नाहीत आणि अशा पद्धतीने पूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना तुम्ही सहज सोडवा. एक घर आहे म्हणजे इथं पटकन लक्षात येईल 6.5 इथे पूर्णांकाबद्दल मी बोलत नाही पूर्णांकात आहे लक्षात घ्या. इथे लक्षात घ्या की इथे 52.2 इथं पटकन लक्षात येतं 4.52 तुम्ही पटकन लिहिणार आहात. इथे इथे मात्र गडबड करू नका इथे दोन लाडू आहेत म्हणजे लक्षात घ्या 9.01 नीट लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 0.0 जाणार आहे 3.0 हे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या 30% म्हणजे तुम्ही 0.30 असं देखील इथं लिहिलं तर अर्थ तोच होतो. परत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या 0.30 म्हणजे इथे या शून्याला काहीच अर्थ राहिलेला नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजे परत इथं आपल्या लक्षात येईल इथं 21.2/10 म्हणजे 2.0 21.2 इथे लक्षात घ्या 2.0 इथे मात्र नीट लक्षात घ्या 7.3% म्हणजे 3% म्हणजे इथे 7.03 नीट लक्षात घ्या. आणि इथे तर अजिबात फसू नका इथे 14 पूर्ण संख्या आहे पण 25% म्हणजे 3.0 चिन्ह म्हणजे 14.025 नीट लक्षात घ्या इथं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आपली चूक होणार नाही. स्थानिक अंकाची किंमत इथे तुम्हाला लिहायची आहे म्हणजे इथे परत लक्षात घ्या की 2.3% आणि हा 3 एककाच्या घरात आहे म्हणजे 3 पूर्णांक आहे. इथे परत लक्षात घ्या की 4 इथं आपल्याला एककाच्या घरात आहे 5 दशकाच्या घरात आहे हा 4.1 म्हणताच येणार नाही आपल्याला हे परत लक्षात घ्या नाही ते 1 कराल म्हणजे 0.0 इथं 0.0 म्हणजे ही नीट लक्षात घ्या. म्हणजे इकडे जाताना 1 असं म्हणायचंच नसतं 0.0 0.0 अशी सुरुवात होते आणि इकडे आपल्याला 1 दशक 1 शतक याप्रमाणे नीट लक्षात घ्या. यांचे जे काही स्थानिक किमती जे आहेत तर आपण जे मगाशी कोष्टक पाहिलेलं होतं त्या कोष्टकाप्रमाणे आपल्याला लिहिता येतील म्हणजे याची स्थानिक किंमत 3 होईल याची 20 होईल याची 100 होईल. इथे मात्र लक्षात घ्या की 0.0 होईल इथं इथे 2% होईल आणि 4.0 होईल. या पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय व्यवस्थित पद्धतीने सोडवा आणि सोडून मला दाखवा. काही शंका असेल तर नक्कीच विचारा पण गडबडून जायचं नाही मित्रांनो. याच्यामध्ये जर का आपल्या डोक्यामध्ये जर चुकीच्या संकल्पना जर बसल्या तर मात्र आपल्याला पुढे खूप तोटा होतो आणि क्लासरूम ऑफिसर आपल्याला बनण्याच्या दृष्टिकोन त्यात अडथळे येतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे जे असतात स्कॉलरशिप परीक्षा ज्या असतात याच्यामध्ये आपल्याला गणित विषय जरा थोडासा मग अवघड वाटतो आणि मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष वगैरे करतो तर तसं होता कामा नये आणि चुकीच्या संकल्पना अजिबात आपल्या डोक्यामध्ये बसता कामा नये यासाठी दक्षता घ्या काळजी घ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा चांगल्या पद्धतीने सराव करा. काही शंका असतील तर नक्कीच विचारा. भेटूया पुढील विषय घेऊन आपण पुढल्या वेळेला. ऑल द बेस्ट.